गॅसचे भाव वाढले. या मोदी सरकारने 100 रुपयामध्ये सगळ्या घराघरात गॅस दिलाय आणि आता 700-750 रुपयाला गॅस घ्यायला करायचं कुठून? आम्ही एवढे शिकलेलो काम नाही हाताला आणि एवढी गॅस टाकी भरून आणायची कशी? आम्हाला असं वाटतंय जगावा का नाही जगावा. या मोदी सरकारने पेट्रोल सगळे तेल बंद केले, 100 रुपयाला पुढा येत होता ते 130 रुपयाला पुढा केलाय. आता आम्ही कसं करायचं? 15 दिवसही 1 किलो तेल जात नाही. आता गृहिणी म्हणून आम्हाला वाटतं की या संसार करायचा का लोकांच्या रोजंदारीला जायचं का संसार चालवायचा? आणि चालवायचा तर कसा चालवायचा? मला एक वाटतंय मोदी सरकारने आता खड्डा खंदावा आणि त्या सगळ्या धरणी त्याच्यामध्ये टाकून द्यावा आणि मग म्हणा की कोरोना झाला मेले. आता असं सुरू झाले. तूर डाळीचे भाव आज वाढलेले आहेत, याबद्दल काय सांगा? काय वरण खायचंच बंद केलंय आम्ही, आणायचं कुठून? 100 रुपयाच्या पुढं तूर डाळ गेली, डाळ खायचीच नाही. आता भाजीपाला मिळाला तर खायचा नाही तर चटणी भाकर खायची. हे आजचे दिन आहेत का? आजचे दिन कसले? आता मोदी सरकार म्हणले आजचे दिन आएंगे नाएंगे नाएंगे, आजचे दिन आले नाही तर गेले नाही तर सगळं वाटलंच होऊन चालले. काय मागणी कराल शासनाकडे? शासनामध्ये गोर गरिबाची जरा विचार करून काहीतरी भाव कमी करावेत ना, की त्यांनाही परवडेल असं. हाताला कामं नाहीत आणि सगळे कामं म्हणजे मिळतील ना मिळतील, सगळं रोजंदारी त्याच्यावर म्हणजे पोट त्याच्यावरच आहे. आणि जर त्यांनी काय करावं की थोडंसं काहीतरी कमी करावा, खाद्य तेल हे पेट्रोल लोकांचं, पुन्हा तुमची दाळ तुरीची आणि गॅस, विशेष म्हणजे गॅस. नाही तर ह्या गॅस ज्या घराघरात दिलेत गावागावात दिलेत ह्या गॅसच्या सगळ्या टाक्या उचलावात आणि त्यांनी नेऊन ठेवा त्या गोदामामध्ये. त्याचे वजन आमच्या घरामध्ये.